तुम्हाला स्टर्लिंग इंजिन काय असतं माहिती आहे का? नसेल माहिती तर सांगतो, हे सुबीर भादुरींनी बनवलेलं स्टर्लिंग इंजिन आहे. याकरता त्यांनी एक लाकडी बॉक्स वापरलाय बेस म्हणून, ज्याच्या डाव्या बाजूला एक थ्रेडेड रॉड बाहेर काढलाय. हे आहे हीट सिंक, ज्याच्या डावीकडे थ्रेडिंग असलेला एक भाग आहे जो आपण आपल्या रॉडवरती फिरवून नीट लावणार आहोत. बघा, नीट बसला तो. आता आपण फ्लायव्हील लावणार. फ्लायव्हीलच्या एका बाजूला क्रॅंक आहे, त्याच्यामध्येच आपण एक छोटा कनेक्टर रॉड लावणार आहोत. तो आत्तापुरतं लटकू द्या. हे आहे लांबलचक पिस्टन आणि छोटा डिस्प्लेसर. आपण याला हीट सिंक मध्ये घालणार. कनेक्टिंग रॉडला आता आपण ह्याच्याबरोबर जोडणार, म्हणजे डिस्प्लेसरला लावणार. दुसरा एक कनेक्टिंग रॉड घेऊन आपण लांब पिस्टनला लावणार. एक मोठं फ्लायव्हील आपण क्रँकशाफ्टला लावणार आणि मग स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने त्याला घट्ट बसवून घेणार. ही झाली आपली स्टर्लिंग इंजिनची असेंब्ली तयार. एकदा फक्त बघून घ्या की पिस्टन आणि डिस्प्लेसर नीट हलतायत ना, फिरतायत ना. आता आपण एका बर्नरच्या सहाय्याने ह्याला गरम करूया. एक स्पिरिट लॅम्प लावला आणि याला किक स्टार्ट केलं आणि आपलं स्टर्लिंग इंजिन चालू झालं. स्पिरिट लॅम्प मध्ये जोपर्यंत इंधन आहे तोपर्यंत आपलं इंजिन चालणार त्याच्या गर्मीवर. हे फार सोपं पण फार सुंदर मशीन आहे. स्टर्लिंग इंजिन.